पूर्ण माहितीबद्दल. यानंतर बघूयात सांगलीतली बातमी. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी संजय राऊतांच्या निषेधार्थ सांगली बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठाननं बंदची हाक दिली आहे. सांगली शहरातील व्यापारी पेठा बंद आहे, तसं शहरामध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सांगलीतील इस्लामपूरमध्ये येणार आहेत. यांच्या परंपरेतल्या प्रतिनिधी असणारे छत्रपती श्री उदयन महाराज यांच्याबद्दल जे अश्लाघ्य उद्गार काढले की तुम्ही छत्रपती आहात ह्याचे पुरावे द्या, तर त्याच्या संबंधीचा संताप अंतःकरणातला व्यक्त करण्यासाठी, समाजाच्या अंतःकरणातला संताप व्यक्त करण्यासाठी आजचा हा बंद आहे. हा बंद कुठल्या पक्षाच्या विरोधात, शिवसेनेच्या विरोधात अजिबात नाही. शिवसेना ही तर ह्या देशाची प्राणभूत गोष्ट आहे अशी माझं मत आहे. शिवसेना म्हणजे संबंध शिवछत्री संभाजी महाराजांच्या परंपरेचा चालू असलेला तो श्वासोच्छ्वास आहे, तो आविष्कार आहे. आणि ते काम मोठं झालं पाहिजे, वाढलं पाहिजे, संबंध देशात गेलं पाहिजे, संबंध देशावरती शिवसेनेचं राज्य असावं अशा मताचे आम्ही आहोत. इतका त्या शिवसेनेबद्दल आम्हाला अभिमान आहे. पण अशा एका अत्यंत महत्त्वाच्या कामाला कुठल्या पदावरती असणारा मनुष्य जर सा बेताल आणि बेकार अमर्याद बोलत असेल तर माननीय उद्धवराव साहेब यांच्यासारख्या चाणाक्ष माणसांनी त्याला बाजूला करून आपल्या समाजाचं स्वास्थ्य बिघडणार नाही आणि ती काळजी घेण्याचं अत्यंत अत्यावश्यकता आहे. शिवाजी महाराजांची तुलना कुणी कुणाशी करावी हे ज्याच्या त्याने ठरवावं, परंतु कुणी काहीही म्हणा, परंतु ज्याची तुलनाच होऊ शकत नाही अशी ही शिवछत्री संभाजी महाराज शिवाजी महाराजांनी वाढवलेली परंपरा आहे. तर तो गोयल असो, आणखीन कोणी असोत, आणि कोणी काही बोलत त्या परंपरेला कलंक लागेल असं वागता कामा नये. आपण कायम म्हणतो की पिंडीला पाय लागून लावून झोपायचं, हे जसं वाईट पिंडीला पाय लागला तसं हा राऊतांनी केलेला जो उद्गार आहे तो त्यांनी पिंडीला पाय लावला आहे. यानंतर बातमी शिर्डीतली आहे. रविवारपासून शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला आहे. साईबाबांच्या जन्मस्थळावरून झालेल्या वादावरून हा बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या शिर्डीमध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बातमी पुण्यातली आहे. पुणे मेट्रोच्या आढावा बैठकीमध्ये अजित पवारांनी जोरदार निर्णय घेतलेले आहेत आणि मेट्रोचे प्रस्तावित 6 कॉरिडॉर टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याऐवजी सगळ्या कॉरिडॉरचं काम सोबतच सुरू करण्याचे आदेश अजित पवारांनी दिलेत. पिंपरी स्वारगेट मेट्रो मार्ग वाढून निगडी कात्रज होणार आहे, तर पुणे मेट्रोचं नाव बदलून पुणे पिंपरी चिंचवड मेट्रो असं करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. तर निगडी चाकण मेट्रो सुद्धा आता चाचणी जी आहे ती करण्यात येणार आहे.